विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण सुट्या वस्तू मोजल्या. सुट्या वस्तू मोजत असताना आपल्याला काही अडचणी आल्या, उशीर लागला. आता आपल्याला त्याच वस्तू गट करून मोजायच्या आहे, नाहीतर आपल्याला हे पाहायचं आहे की कोणती पद्धत सोपी आहे. गट केल्याने काय फायदा होतो, गटात वस्तू मोजल्याने काय फायदा होतो, आणि यापुढे आपल्याला व्यवहारामध्ये अशा गटातूनच वस्तू मोजायचे आहे, पैसे मोजायचे आहे, तर आपण पाहूया गट करून वस्तू कशा मोजायच्या. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण काय केलं, सुट्या वस्तू मोजल्या, त्याच्यात काड्या होत्या, मणी होते, पेन होत्या, मेणबत्त्या होत्या. आता आपण गट करून मोजूया. हा एक गट आहे काड्यांचा. ह्या गटामध्ये 10 काड्या आहेत. ह्या गटात 10 काड्या आहेत. 10 काड्या म्हणजे 10 काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे दशक. 10 काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक. आता आपण यांची मोजणी करून घेऊया. 10, एक दशकाला आपण 10 म्हणूया. 10, 20, 30, 31, 32, 33, 34 आणि 35. या 35 काड्या पहा, किती सोपं काम झालं आपलं. 35 काड्या मोजण्यासाठी आपल्याला उशीर लागला असता, आता गठ्ठे बांधल्यामुळे आपल्याला ते सोपं गेलं, गट केल्यामुळे ते आपल्याला सोपं गेलं. आता माझ्याकडे आहेत काही 10 रुपयाच्या नोटा आणि काही 1 रुपयाची नाणी. पूर्वी आपण एक एक नाणी मोजली होती, आता आपण एक गट केला, 10 नाण्यांचा एक गट केला. 10 नाण्यांचा एक गट म्हणजेच काय, 10 रुपयाची एक नोट. 10 रुपयाचे नाणं देखील येतं. 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 नाण्यांचा एक गट, त्याला आपण 10 रुपये असं म्हणतो, किंवा एक दशक असं देखील त्याला म्हणतो. आता आपण यांची मोजणी करून घेऊया. किती आहेत, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. हे झाले 70 रुपये. 71, 72, 73 आणि 74. पहा किती सोपं गेलं. 74 नाणी मोजण्यासाठी आपल्याला खूप उशीर लागला असता आणि आपला वेळ सुद्धा वाया गेला असता. दुकानदाराने ती नाणी आपल्याकडून घेतली नसती. आता आपण गट केल्यामुळे ते सोपं गेलं. माझ्याकडे काही मेणबत्त्या आहेत. पूर्वी आपण ह्या मेणबत्त्या सुट्या मोजल्या होत्या, आपल्याला उशीर लागला होता. आता मी काय केलं, 10-10 मेणबत्त्यांचा एक गट केला. 10 मेणबत्त्यांचा एक गट केला आणि आता हे गट आपल्याला मोजायचे आहेत. एका गटाला आपण 10 म्हणूया. 10, 20, 30, 31, 32. अगदी सोपं काम आहे. आता माझ्याकडे ही एक मणीमाळ आहे. या मणीमाळेमध्ये 100 मणी आहेत. आपण जर एक एक मणी मोजत बसलो तर आपल्याला खूप उशीर होईल. मग ह्या मणीमाळेमध्ये एक सोय केलेली आहे, एकेका रंगाचे गट केलेले आहेत. प्रत्येक रंगाचे हे गट केलेले आहेत. एका गटामध्ये 10 मणी आहेत. पांढरे 10 आहेत, लाल 10 आहे, हे निळे 10 आहेत, हे गुलाबी 10 आहेत. तर अशा पद्धतीने 10-10 मण्यांचे वेगवेगळ्या रंगाचे गट केलेले आहे. आपण आधी 55 मणी मोजले होते, तर आपल्याला एक एक मणी मोजताना खूप उशीर लागत होता आणि आपल्याला कंटाळा सुद्धा येत होता. आता आपल्याला मी 55 मणी तुम्हाला मोजून दाखवतो. 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54.
अगदी सोप्प काम आहे. आणि गट केल्यामुळे, दहा दहाचे गट केल्यामुळे आपल्याला ही मोजणी सोपी जाते. म्हणून गटाला खूप महत्व आहे. या पद्धतीने आपण जर मोजणी केली तर आपल्याला वेळ कमी लागतो, आपलं काम सोपं होतं.